महापालिका स्मार्ट सिटी नॅशनल हायवे आणि बीएसएनएलच्या बैठकीत निर्णय. उजनी ते सोलापूर दुहेरी पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनचे काम तात्काळ सुरू करा अशा सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालयात शुक्रवारी महापालिका प्रशासन स्मार्ट सिटी कंपनी नॅशनल हायवे आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सदरचा निर्णय झाल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. उजनी ते सोलापूर दुहेरी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नॅशनल हायवेच्या जागेतून जाणार आहे. बीएसएनएलचे नेटवर्क देखील याच ठिकाणाहून गेले आहे. दुहेरी पाईपलाईनचे खोदकाम केल्यामुळे बीएसएनएल डिफेन्स नेटवर्क बंद पडण्याची शक्यता आहे अशी शंका उपस्थित करून सदरच्या कामाला हरकत घेतली होती. एकीकडे निधीमुळे काम बंद असलेल्या कामात आणखी अडथळा वाढला होता. या पार्श्वभूमीवर सदरची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदरच्या हरकतीवर चर्चा झाली. यावेळी नॅशनल हायवेकडून बीएसएनएलला पत्र पाठवले असून या कामात कुठेही अडथळा येऊ नये असे सांगितले आहे. यामुळे पुढील काम सुरू होण्याचा अडथळा दूर झाला आहे. स्मार्ट सिटी कंपनीला विनाविलंब काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस नॅशनल हायवेचे संजय कदम, बीएसएनएलचे वैभव कुलकर्णी, स्मार्ट सिटीचे संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते. आज म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या आणि स्मार्ट सिटीच्या दोघांच्या बैठका आज घेतलेले आणि या बैठकमध्ये सीईओ अनुपस्थिती होता आणि या बैठकामध्ये नॅशनल हायवे आणि बीएसएनएलला पण बोलवलं होतं आम्ही. त्यांच्या जो बीएसएनएलचं म्हणणं आहे तिकडे पाईपलाईन आहे म्हणून जॉईंट मीटिंग बोलवला होता. त्या जॉईंट मीटिंगमध्ये असं ठरलेले नॅशनल हायवेने पण तो बीएसएनएलला कळवला त्या युटिलिटी कॉरिडॉरमध्ये सर्व अलोड करायला पाहिजे म्हणून. त्यामुळे आम्ही बीएसएनएलला सांगितलेले आमच्या सर्वे झालेले प्रमाणे ताबडतोब तिकडे काम करण्यासाठी पण स्मार्ट सिटीच्याला ठेकेदारला पण सांगितलं आणि तो कुठे विलंब न होता तो ताबडतोब काम हाती घेतला पाहिजे असं स्मार्ट सिटीच्या यंत्रणाला पण सूचना दिलेले आणि नॅशनल हायवेच्या कडून पण बीएसएनएलला एक पत्र गेलेले या कामामध्ये त्यांनी कुठे अडथळा आणू नये म्हणून या कामामध्ये पुढे प्रोग्रेस होतील असा अपेक्षा आहे. आणि तसेच या 90 कोटीचा जो स्काडाचा सिस्टम बसवायचा होता त्यांच्या पण खूप संतगतीने तो काम सुरू आहे आणि तो व्यवस्थित त्यांचा आढावा होत नाही असं दिसतात. त्या कामामध्ये पण स्पीडअप झाला पाहिजे म्हणून स्मार्ट सिटी यंत्रणाला आम्ही सूचना दिलेले आणि तसेच बाकी कामाच्या बद्दल पण जो अडचण येत असेल तर तो स्मार्ट सिटी आणि कॉर्पोरेशनच्या मध्ये काय समन्वयाचा विषय असेल तर तो त्या यंत्रणाला विचारला. त्याप्रमाणे आम्ही आज बैठक पार पाडली.